अहो ऐकलत का, तुम्ही अजून किती दिवस व्यवसाय करीता दुकान वाला शोधणार आहात? अगं हो, मी शोधतोय शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी प्रशस्त इमारत आणि ग्राहकाला प्रशस्त पार्किंग, दर्जेदार बांधकाम चालू असणाऱ्या शुभ्रताप गोल्ड टॉवर मध्ये. अरे हो, खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. शहराला साजेसे सुंदर प्रशस्त गाड्या आहेत आणि अगदी योग्य किमती. शिवाय रेरा अप्रूव्ड असल्यानं कुठलेच टेन्शन नाही आणि फक्त 10% बुकिंग अमाऊंट भरून गाळा मालक होण्याची सुवर्ण संधी. मग घाई करा, आजच जाऊन स्वतःचा गाळा बुक करा. हो, मी आजच शिवप्रताप गोल्ड टॉवरच्या ऑफिसला जाऊन गाळा बुक करतोय. व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी म्हणजे शिवप्रताप गोल्ड टॉवर. जिल्हाध्यक्ष प्रवीणदादा नवले यांच्या मार्गदर्शनाखाली काल शुक्रवार दिनांक 5 जून 2020 रोजी रक्तदान शिबिर पार पडले. सांगली सिव्हिल हॉस्पिटल यांच्या मागणीनुसार हे रक्तदान शिबिर खंडोबा मंदिर पलूस येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 63 रक्तदात्यांनी सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या शिबिरात ज्या रक्तदाते यांनी रक्तदान केले त्यांना राजीव प्रतिष्ठान पलूस तालुका यांच्याकडून बिस्किट व केळीचे अल्पोपहार देण्यात आले. या कार्यक्रमास क्रांती सहकारी साखर कारखाना संचालक श्री दिगंबर दादा पाटील, युवक राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीपभाऊ होनमाने, राजे प्रतिष्ठान सांगली जिल्हा अध्यक्ष प्रवीणदादा नवले, राजे प्रतिष्ठान ग्रामीण जिल्हाध्यक्ष मोसिनभैया मुजावर व त्यांचे सहकारी तालुकाध्यक्ष स्वप्नीलबाबा पाटील, तालुका उपाध्यक्ष निखिलदादा जाधव, तानाजीबाबा देशमुख, अभयदादा पाटील, रोहन कदम, मयूर पाटील, राजवर्धन देशमुख, सूरज सावंत, सूरज गायकवाड, पृथ्वीराज शिंगटे, गणेश भोसले, तोसिफ कोकणे, वैभव मोटे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. या शिबिरास उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार श्री जगदीशदादा पाटील यांनी मानले. मोसिम वांकर, 7 स्टार न्यूज.